सांगली जिल्हा श्री विशाल भाले प्रसाद कोल्हे श्री तुषार पाटील फार महत्वपूर्ण आतषबाजीच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक ब्रॉन्ज मेडलची लढत होणार आहे. थर्ड प्लेसचा सामना आजच होणार आहे. श्री महेंद्र शेठ पाटील सभापती पंचायत समिती आपले स्वागत आहे. इलेक्ट्रिशियन लाईटची व्यवस्था करा. इलेक्ट्रिशियन लाईटची व्यवस्था करा. इलेक्ट्रिशियन लाईट लवकरात लवकर चालू करा. तुमच्यामुळे सामन्यांना विलंब होतोय. थँक्यू. भरत पाटीलजी आपण अर्जुन अवॉर्डी शकुंतलाजी खटावकर यांचा सन्मान करावा. तुषारजी आज सेमीफायनलचे सामने थोडा अनाउन्समेंट आपण स्लो केली. वेस्ट बेंगॉल ज्यांचं राज्य अर्जुन अवॉर्डी मुलांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक श्रीधर पाटीलजी भरत शेठ पाटीलजी यांचं दोन्ही मान्यवरांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मी सौभाग्यवती स्नेहा पाटील माजी सरपंच यांना विनंती करतो. आपण ख्यातनाम कबड्डी खेळाडू वासंतीताई सातो बोर्डे यांना सन्मानित करावं. वासंती सातो बोर्डे मॅडम क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. रेलिंगला आपण स्पर्श करू नका. आतषबाजीच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक फटाके सेट केलेले आहेत रेलिंगवरती. रेबाम त्याला स्पर्श करू नका. रेलिंगवर हात ठेवू नये. इलेक्ट्रॉनिक फटाके तिथे सेट केलेले आहेत. रेलिंगवरती हात ठेवू नका. Thank you.
श्री मनोज काटेकर साहेब माजी उपमहापौर भिवंडी महानगरपालिका व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे। महत्वपूर्ण मी संघटन समितीच्या वतीने विनंती करतो श्री तुषार पाटील, श्री बाळारामजी चौधरी साहेब यांचा आपण सन्मान करावा। विद्यमान नगरसेवक थैंक यू चौधरी सर, विद्यमान सरपंच भावना पाटील जी, सदस्य सौभाग्यवती रेखा मुकादम आपलं स्वागत है। पंचायत समिति सदस्य श्री विनोद जी मुकादम यांची उपस्थिति मिळालेली आहे, त्यांचं स्वागत आहे। माजी आमदार आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष निवड समिति सदस्य श्री योगेश जी पाटील आपलं स्वागत। चिपळूण ग्रामपंचायतचे सभापती श्री प्रतापरावजी शिंदे आपलं स्वागत आहे। क्रीडाप्रेमी आणि उद्योगपती ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे खजिनदार श्री रतन पाटील यांना विनंती की आपण त्यांचा सन्मान करा। कोणीही क्रीडा रसिकांनी रेलिंगला स्पर्श करायचं नाहीये। रेलिंगवर स्पर्श करू नका, हात ठेवू नका, कारण की इलेक्ट्रॉनिक फटाके तिथे सेट केलेले आहेत, करंट येऊ शकतो। रेलिंगवर कृपया हात ठेवू नका, रेलिंगवर हात ठेवू नका, प्रेक्षक काही रेलिंगवरती हात ठेवू नयेत, लोखंडी रेलिंग। रंगत वाढवलेली या स्पर्धेमध्ये महिलांचा असो पुरुषांचा असो सर्व सामने एकदम टफ सिच्युएशन मध्ये आहेत। Yeah!
श्री सुरेश शिवराम मोरे क्राइम ब्रांच ठाणे चे अधिकारी आहेत. सन 1985 ते 2000 मुंबई उपनगर जिल्ह्याचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. ठाणे शहर पोलीस व्यवसाय संघाचे सन 1992 ते 1991 1999 कबड्डी संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. 1 मे 2016 रोजी पोलीस महासंचालक सन्मान पदक त्यांना प्राप्त झालं होतं. 26 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि 28 फेब्रुवारी 2 क्रीडाप्रेमी माजी सरपंच श्री संजय पाटील जी आणि माजी सरपंच श्री रमेश पाटील जी यांची उपस्थिती आम्हाला मिळालेली आहे. त्यांचं संघटन समितीच्या वतीने स्वागत आहे. ठाणे गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता. स्वतः एक ख्यातनाम कबड्डी खेळाडू. सन 1992 ते 1999 कबड्डी संघाचे त्यांनी ठाणे शहर पोलीस व्यवसाय संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. 1985 ते 2000 मुंबई उपनगर जिल्ह्याचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. श्री शिवराम आपले मनापासून अभिनंदन आणि आपले स्वागत. थँक्यू सर. प्रसाद कोल्हे माईकशी संपर्क साधायचे. प्रसाद कोल्हे. मी श्री दयानंद भंडारी यांना विनंती करतो. आपण श्री विकास. धन्यवाद सर. मी श्री सुरेश शिवराम मोरेजी श्री विकास कदमजी आपले मनापासून आभार प्रकट करतो संघटन समितीच्या वतीने. लोखंडी रेलिंगला कृपया टच करू नका. अजिबात हात लावू नका लोखंडी रेलिंगला. प्रेक्षकांना मी विनम्र विनंती करतो, तिथे इलेक्ट्रॉनिक फटाके सेट केलेले आहेत, करंट लागू शकतो. लोखंडी रेलिंगला कृपया स्पर्श करू नका. इलेक्ट्रॉनिक फटाके तिथे सेट केलेले आहेत, करंट लागू शकतो. दोन्ही क्रीडांगणावरती पुरुषांच्या सेमीफायनलला डी फोकस स्पोर्ट्स श्री दिनेश गाडीगावकर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री जितेश जोशी. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री नितीन मदने. आणि व्यासपीठावरती या. श्री जितेश जोशी ठाणे जिल्हा कर्णधार आणि महाराष्ट्राचे कबड्डी संघटनेचे माजी संघनायक छत्रपती अवॉर्डी. श्री नितीन मदने छत्रपती अवॉर्डी सांगली जिल्हा. श्री विशाल माने आपण कुठे व्यासपीठावरती या. श्री दयानंदजी भंडारी यांना मी विनंती करतो. आपण श्री जयंत मोरे जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे पंच समिती सदस्य यांचा आपण सत्कार करावा. श्री दयानंद भंडारी जी. श्री दयानंदजी भंडारी जी आपण जॉईंट सेक्रेटरी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन
पंच समिति सदस्य महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन श्री जयंत मोरे यांचा सत्कार करावा। संघटन समितीच्या वतीने मी विनंती करतो माजी सरपंच श्री संजय पाटील जी, आपण शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नितीन मदने यांचा सत्कार करावा। माजी सरपंच श्री संजय पाटील, आपणास विनंती राहील श्री नितीन मदने शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी यांचा आपण सत्कार करावा। महाराष्ट्राचे ख्यातनाम कबड्डी खेळाडू नितीन मदने, महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक, क्रीडाप्रेमी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस श्री ढोले साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। मी डॉक्टर श्रीधर पाटील यांना विनंती करतो, आपण त्यांना उचित स्थान ग्रहण करून द्या। एसीपी श्री डोले पाटील साहेब आपले असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस श्री प्रशांत बाबासाहेब, श्री जनार्दन तरे जी आपणास विनंती राहील आपण श्री किशोर मिटकर समाजसेवक यांचा सन्मान करावा। समाजसेवक श्री किशोर मिटकर यांचा सन्मान व्यासपीठावरती श्री जनार्दन तरे यांच्या शुभ हस्ते। थँक्यू श्री सदानंदजी म्हात्रे, आपणास मी श्री रुपेश भगत यांना विनंती करतो, श्री रुपेश भगत यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो श्री जनार्दन तरे यांना। श्री जनार्दनजी तरे, आपण समाजसेवक क्रीडाप्रेमी श्री रुपेश भगत यांचा सत्कार करावा। शाब्दिक स्वागत।